नमस्कार, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे काही महत्त्वाची कागदपत्रे असणार आहेत आता या योजनेमध्ये महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहेत. मग यासाठी तुम्हाला महत्त्वाचे कागदपत्र आवश्यक कोणते असणार आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर कुठले कागदपत्र तुम्हाला आवश्यक असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर पहा, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, शासनाच्या ऑफिशियल वेबसाईटवरून हे परिपत्र घेण्यात आले. यामध्ये कोणते कागदपत्र असणार आहेत आवश्यक जे तुमच्यासाठी असणार आहेत तर पहा, सदर योजनेमध्ये लाभ घेण्याकरिता खालील खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहे. पहिले पहा, योजनेच्या लाभार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज करणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड, पहा इथून पुढे महत्त्वाचे, पहा लाभार्थ्याचं आधार कार्ड म्हणजे ज्यांनाही योजनेचा लाभ घ्यायचा त्यांनाही आधार कार्ड आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे मित्रांनो तुमचं वैवाह आदिवास ज्याला आपण डोमिशियल असं म्हणतो महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तहसीलचं असलं तरी चालेल. त्याच्यानंतर पहा, सक्षम प्राधिकारी यांनी केलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी लागणार आहे. यामध्ये जे काही तुमचं वार्षिक उत्पन्न असणार आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असणं अनिवार्य असणार आहे. 2.5 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याच्यानंतर पहा, बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे म्हणजे ज्या महिलेला योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या महिलेचं या ठिकाणी बँकेचं खातं असणं गरजेचं आहे. ती मित्रांनो राष्ट्रीयकृत बँक असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पासपोर्ट आकारात तुम्हाला फोटोसुद्धा लागणार आहे. त्याच्यानंतर रेशन कार्ड. त्याच्यानंतर पहा, सदर योजनेच्या अटी व शर्ती याचे पालन करणं गरजेचं असणार आहे. जे या ठिकाणी हमीपत्रसुद्धा तुम्हाला द्यावं लागणार म्हणजे हे दिल्याच्यानंतर तुम्हाला एक म्हणजे हे जे काही कागदपत्र मी दिलेले आहे तर हे कागदपत्र सत्य आहेत, या योजनेचा लाभ घेण्यासाठी मी पात्र आहे असे न झाल्यास किंवा मी दिलेली माहिती खोटी असल्यास माझ्यावर योग्य तरीत्या कार्यवाही होऊ शकते अशा स्वरूपाचं मित्रांनो तुम्हाला एक या योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करणारे हमीपत्रसुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे. जर तुम्हाला हे संपूर्ण कागदपत्र जर काढायचे असतील तर मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर हे कागदपत्र काढून घेऊ शकता. तहसीलमध्ये हे संपूर्ण कागदपत्र तुम्हाला मिळणार आहे. तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचे कागदपत्र तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. या योजनेअंतर्गत तुमच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा या योजनेसंदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा प्रश्न जर तुम्हाला मनामध्ये जर असतील तर ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्यावर आधारित मी एक खेळू बनवण्याचा प्रयत्न करेल. तर या ठिकाणी थांबवत मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.